नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंप्ली मराठीमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूपच उपयुक्त अशा काही खास किचन टिप्स आणि हॅक्स ज्या तुम्हालासुद्धा नक्कीच उपयोगाच्या ठरतील स्वयंपाक करत असताना जर एखाद्या रेसिपीसाठी आपल्याला फक्त एकाच टोमॅटोची पेस्ट हवी असेल तर त्या एका टोमॅटोसाठी आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये या एका टोमॅटोची पेस्ट करतो त्यानंतर हे मिक्सरचं भांडं आपण साफ करून ठेवतो तुम्हाला जर एखाद्या रेसिपीसाठी फक्त एकाच टोमॅटोची पेस्ट बनवायची असेल तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक न करता अशा प्रकारे एका छोट्या किसनीच्या साह्याने ते तुम्ही किसून घ्या तुम्ही पाहाल या टोमॅटोची छान प्युरी तुम्हाला मिळेल एका टोमॅटोसाठी पूर्ण मिक्सरचं भांडं खराबसुद्धा होणार नाही आणि पुढे हे जर मिक्सरचं भांडं साफ करायची आपली कामं आहेत तीसुद्धा वाढणार नाहीत तर ही छान अशी ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की वापरून पहा कुठलीही रेसिपी भाज्या वगैरे तयार करण्याआधी त्याचं जे काही प्रिपेरेशन आहे म्हणजे कांदा लसूण वगैरे कट करणं भाज्या सोलणं ड्राय मसाले सगळे आधीच गोळा करून ठेवणं आणि आपल्या समोरच हे सगळं मांडून ठेवणं त्यामुळे होतं काय कुठलीही भाजी शिजवताना सगळ्या भाज्या किंवा मसाले जर प्रिपेअर असतील तर भाजी शिजवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही रोज चष्मा वापरणाऱ्यांना तर माहितीच असेल या चष्म्याचे हे जे नोजपॅड आहेत ते जर खूप टाईट असतील तर या नोज पॅडचे डाग आपल्या नाकावरती दिसू लागतात आणि हे डाग वर्षानुवर्षे असेच नाकावरती सुद्धा राहतात तर यावरती एक छान उपाय तुम्ही करू शकता यासाठी आपल्या घरातील टॅल्कम पावडर आपल्याला ला लागणार आहे अगदी थोडीशी टॅल्कम पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि हलक्या हाताने या नोज पॅडवरती आपल्याला थोडीशी टॅल्कम पावडर लावायची आहे खूप नाही अगदी नॉर्मल टॅल्कम पावडर लावल्यामुळे काय होईल हे जे नोज पॅड आहेत ते थोडेसे स्मूथ होतील सॉफ्ट होतील आणि आता टॅल्कम पावडरमुळे हे नाकावरती रुतणार नाही आणि आता याचे डागसुद्धा आपल्या नाकावरती तयार होणार नाही तर ही छोटीशी बट तितकीच उपयोगाची ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा आपली पुढची ट्रिक आहे लिपस्टिकविषयी बऱ्याच वेळ आपण पाहतो की ओठांना लिपस्टिक लावल्यानंतर शेवटी ज्यावेळेस ती आपण क्लीन करायला जातो त्यावेळेस क्लीन करत असताना फक्त ओठच नाही तर ओठांच्या आजूबाजूंचा भागसुद्धा या लिपस्टिकच्या रंगांचा होऊन जातो अगदी सर्वत्र ही लिपस्टिक पसरत जाते तर ही लिपस्टिक प्रॉपर क्लीन कशी करायची यासाठी ओठांना जिथे लिपस्टिक लावली आहे तिथे आपल्याला थोडंसं वॅस्लिन लावायचं आहे म्हणजेच कुठलंही पेट्रोलियम जेली थोडंसं वॅस्लिन या लिपस्टिकवरती लावायची आणि त्यानंतर एखाद्या कॉटनच्या किंवा क्लीन नॅपकिनच्या वगैरे साहाय्याने तुम्ही ही लिपस्टिक क्लीन कराल तर तुम्ही पाहाल ती अजिबात इतरत्र कुठे पसरणार नाही अगदी सहज ती क्लीन होईल आपली पुढची ट्रिक आहे या जॅमविषयी बऱ्याच बराच वेळ आपण पाहिलंय की ब्रेडवरती ज्यावेळेस आपण हे जॅम लावायला जातो त्यावेळेस बॉटलमध्ये असलेलं हे जॅम अगदीच घट्ट असतं आणि ते ब्रेडवरती लावायला गेलं तर ते एकसारखं पसरलं जात नाही असेच लम्स या जॅम आपल्याला ब्रेडवरती दिसू लागतात तर हे जॅम अगदी व्यवस्थित आणि एकसारखं पसरावं यासाठी एक छान युक्ती आपल्याला करायची आहे जेवढं जॅम आपल्याला ब्रेडवरती लावायचं आहे तेवढं एका वाटीत घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने सगळ्यात आधी ते अशा प्रकारे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यामुळे हे जे घट्ट जॅम आहे ते सुद्धा अगदी सॉफ्ट होऊ लागेल पातळ होऊ लागेल आणि आता हे मिक्स केलेले जॅम जर तुम्ही ब्रेडवरती लावाल तर ते अगदी एकसारखं पसरलं जाईल एकसारखं या ब्रेडवरती ते स्प्रेड होईल तर जॅमची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आपल्या किचनमध्ये कटिंग चॉपिंग करण्यासाठी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे असे चॉपर्स असतात ज्याला खूप शार्प असे ब्लेड असतात बाहेरचं हे भांडं तर आपण व्यवस्थित साफ करतोच परंतु हे जे ब्लेड खूप शार्प असतात ते व्यवस्थित आपल्याला साफ करता येत नाही त्यामुळे या ज्या ब्लेड्स आहेत त्यांना कांद्याचा लसणाचा किंवा भाज्यांचा वास बराच वेळ तसाच राहतो तर हे चॉपर अगदी व्यवस्थित डीप क्लीन व्हावे यासाठी हे जे ब्लेड आहे ते आपल्याला या चॉपरमध्ये असंच ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि काही ड्रॉप लिक्विड डिशवॉश आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जसं आपण चॉपिंग करतो त्याचप्रमाणे याची जी स्ट्रिंग आहे ती ओढायची आहे तर तुम्ही पहाल या पाण्याचा छान चा फेस होईल आणि या ब्लेडला या भांड्याला आतून व्यवस्थित ते साफसुद्धा करेल यानंतर स्वच्छ पाण्याने हे भांडं ब्लेड्स धुवून घ्या तुम्ही पाहाल या ब्लेडला जो वास आहे तो सुद्धा निघून जाईल ब्लेड अगदी हात न लावता सुद्धा छान स्वच्छ होईल तर अगदी रोज नाही तर आठवड्यातून दोनदा तरी किमान हा चॉपर आणि याचे ब्लेड्स तुम्ही अशा प्रकारे नक्की स्वच्छ करून ठेवा आपली पुढची टीप आहे देवाच्या या दिव्याविषयी तर पहा देवासमोर दिवसभर चालू असणारा हा दिवा ज्यामध्ये अगदी तेलामुळे तेलकट चिकट असे डाग पडत असतात तेलकट आणि चिकट झालेला हा दिवा जो दिवसभर जळत राहिल्यानंतर बऱ्यापैकी काळाही होतो मग असा हा चिकट दिवा स्वच्छ करणं म्हणजे आपल्याला खूप वेळ खाऊ काम वाटतं परंतु हा चिकट असा दिवा अगदी दि चुटकीसरशी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक आपण आज पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला हवं आहे कुठलंही टूथपेस्ट टूथपेस्ट सफेद टूथपेस्ट असेल तर अगदी चांगलं किंवा नॉन जेल टूथपेस्ट तुम्ही कुठलंही घेऊ शकता तर पहा इथे एक सफेद टूथपेस्टचा एक ड्रॉप मी यामध्ये टाकला आहे आणि यानंतर यासोबतच आपल्याला लागणार आहे लिंबू तर लिंबाचे चार ते पाच थेंब या टूथपेस्टमध्ये आपल्याला असे छान मिक्स करायचे आहेत आणि टूथपेस्ट आणि लिंबाच्या रसाचं हे मिश्रण आपल्याला या दिव्याला आतून बाहेरून व्यवस्थित लावून अगदी मिनिटभरासाठी ठेवायचं आहे टूथपेस्ट आणि लिंबाच्या रसामुळे तुम्ही पाहाल दिव्यामध्ये असलेला जो चिकटपणा आहे तो अगदी सहज निघण्यास मदत होते त्याचबरोबर टूथपेस्टमुळे हा दिवा छान चमकू लागतो तर बऱ्याच वेळ असं होतं ना की एमर्जन्सीला पितांबरीसारखी एखादी पावडर नसेल तांबे पितळाची भांडी स्वच्छ करायला आपल्याकडे काही नसेल तर प्रत्येक घरात टूथपेस्ट ही असतेच तर त्यावेळेस टूथपेस्टच्या आणि लिंबाच्या मदतीने तुम्ही हा दिवा छान स्वच्छ करू शकता लिंबू नसेल तर थोडंसं विनेगरही तुम्ही वापरू शकता जे आपण चायनीज रेसिपीजमध्ये वापरतो तर पहा या हिरव्या घासणीच्या मदतीने हा दिवा मी फक्त एक मिनिटभरासाठी स्वच्छ घासून घेतला इथे आपण टूथपेस्ट आणि लिंबू रसाचा वापर केल्यामुळे अगदी चिकट जी लेअर यावरती तयार झाली होती अगदी सहज ती स्वच्छ झाली आहे आता यानंतर स्वच्छ पाण्याने हा दिवा आपण धुवून स्वच्छ नॅपकिनने तो कोरडाही करून पाहूया तर आता हा दिवा तुम्ही पाहताय अगदी तेलकट चिकट झालेला हा दिवा कोलगेटच्या मदतीने किती छान स्वच्छ झालाय आणि हा दिवा स्वच्छ करण्यासाठी फक्त दोन मिनटं आपल्याला लागलेत तासन तास हा दिवा आपल्याला घासत बसावा लागला नाही तर अगदी तेलकट चिकट असा दिवा स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टची ही कमाल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला करुन करुन विसरू नका आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब समोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका